नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे 26 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे संपूर्ण प्रश्न आहेत आपल्याला कोल्हापूर शहर जिल्हा पोलीस शिपाई भरती जी 2019 झाली, म्हणजेच पहा 2021 जी भरती झालेली आहे त्यामधील आपण ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दररोज करंट अफेअर्स सोबतच पहा आपण प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी आपण पोस्ट करत असतो. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे. पहा वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं याच व्हिडिओमध्ये रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील होऊन जाईल. तर पहा वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द होतो पहा मुरळी. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न दुसरा आहे, हेळसांड करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल. पहा हेळसांड करणे. मित्रांनो, प्रत्येक परीक्षा जी असेल आपली सरळ सेवा पद्धतीची, त्यामध्ये आपल्याला पहा वाक्प्रचार, मणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे जे आहेत हे महत्त्वाचे ठरणार आहेत. तर यामध्ये वाक्प्रचार दिला आहे आपल्याला पहा हेळसांड करणे, तर याचा योग्य अर्थ काय असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर दुर्लक्ष करणे, म्हणजेच पहा हेळसांड करणे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी द्वेष करणे म्हणजे एक प्रकारे लक्षात ठेवा राग आणणे किंवा असा शब्द होतो, किंवा तिरस्कार करणे त्यालाच म्हणतात द्वेष करणे. तर पहा प्रश्न क्रमांक 3 आहे, तल्लीन होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे. पहा तल्लीन होणे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट करून देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भान हरपणे, त्यालाच म्हणतो पहा तल्लीन होणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अतिमग्न होणे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. मित्रांनो पहा आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती आपण 100 जास्त परीक्षेला विचारण्यात आलेले समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत, त्यामधील हा एक शब्द आहे पहा क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर क्षणभंगूरचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा चिरंजीव. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्या समासाला काय म्हटलं जातं. पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारली आहे. तर खालीलपैकी असा कोणता समास आहे की त्या समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसतात पण तिसऱ्या पदाचा, लक्षात ठेवा दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा त्या ठिकाणी बोध होत असतो, तर त्याला कोणता समास म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. लक्षात ठेवा पर्याय 3 आपलं उत्तर होईल. तर या ठिकाणी पहा अजून एक वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता बहुव्रीही समासाची व्याख्या, तर या ठिकाणी अर्थ असणार आहे. प्रश्न 6 आहे, इसवीसन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी खालीलपैकी कोणी खालसा केली होती. पहा आपल्याला या ठिकाणी एक सन दिलेला आहे 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थांनी जे आहेत ते कोणी खालसा केली होती. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी या इंग्रज अधिकाऱ्याने 1848 ते 1856 काळामध्ये भरपूर संस्थांनी जे आहेत ही खालसा केलेली होती. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, 1857 उठावाला स्वातंत्र्ययुद्ध म्हणून कोणी संबोधलं होतं. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पहा 2021 जी भरती झालेली आहे त्यामध्ये जवळपास 6 जिल्ह्यांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर 1857 जो उठाव झाला तर त्या उठावाला स्वातंत्र्ययुद्ध म्हणून कोणी संबोधलं होतं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 V.दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनीच 1857 उठावाला स्वातंत्र्ययुद्ध म्हणून संबोधलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला. प्रश्न महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एका पुस्तकाचं नाव दिलेलं आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नवरोजी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. मित्रांनो पहा अजून एक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती पहा आपण 100 महत्त्वाचे पुस्तकं आणि त्यांचे लेखक देखील घेतलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी तो नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो. प्रश्न 9 आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाचा नाम उल्लेख केला जातो. पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोण आहेत.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे यांना म्हटलं जातं पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे पंडित रामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती. यावर आपल्याला दोन अल्टरनेट प्रश्न विचारले जातात. पहा इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर पंडित रामकृष्ण वर्मा यांनी. आणि दुसरा प्रश्न आहे की इंडिया हाऊस ही जी संस्था आहे ही पंडित रामकृष्ण वर्मा यांनी स्थापन केली आहे पण ती कोणत्या ठिकाणी केलेली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर लंडनमध्ये पहा इंडिया हाऊसची स्थापना करण्यात आली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली. पहा मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला संस्था आणि त्याचे संस्थापक विचारले जातात त्याच पद्धतीने सेवा सदन ही जी संस्था आहे ही कोणी स्थापन केलेली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे पहा सेवा सदन. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICC याचं जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 UAE म्हणजेच पहा संयुक्त अरब अमिराती. पहा UAE कधीकधी पहा परीक्षेमध्ये आपल्याला फक्त दुबई देखील दिलेलं जाऊ शकतं कारण 2019 जी भरती झाली आहे याच ठिकाणी पहा दुबई देखील देण्यात आलं होतं. तर याचं उत्तर आहे पहा UAE. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. प्रश्न 13 आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतं ठिकाण प्रति पंढरपूर या नावाने ओळखलं जातं. पहा कोल्हापूर जिल्ह्यामधील असं कोणतं ठिकाण आहे की त्याला प्रति पंढरपूर म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर नंदवाळ हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला पहा प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं. यावर आपल्याला अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता की प्रति पंढरपूर हे जे ठिकाण आहे किंवा नंदवाळ या ठिकाणाला प्रति पंढरपूर म्हणतात ते कोणत्या जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा कोल्हापूरमध्ये येत आहे प्रति पंढरपूर नंदवाळ. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे. पहा दाजीपूर अभयारण्य. मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत हे आपण पहा जिल्ह्यावर जर विचारले तर सर्व प्रश्न हे कोल्हापूर जिल्ह्यावरती आधारित आहेत कारण ही जी प्रश्नपत्रिका आहे ही कोल्हापूर जिल्ह्यावरती आलेली आहे. तर पहा दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यामध्ये आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राधानगरी. कधीकधी प्रश्न सरळसरळ विचारला जातो राधानगरी दाजीपूर अभयारण्य कुठं आहे. तर लक्षात ठेवा जिल्हा आहे कोल्हापूर तालुका आहे राधानगरी. प्रश्न 15 आहे यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. पहा यक्षगान. मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक राज्याचं लोकनृत्य त्या राज्याची भाषा आणि त्या राज्याचे येणारे जे काही सण आहेत आपण ते प्रत्येक घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने आहे पहा यक्षगान लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक या राज्यामध्ये साजरा केला जातो. पहा यक्षगान किंवा लोकनृत्य प्रकार आहे यक्षगान कर्नाटकचा. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 16 आहे भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा किती आहे. पहा भारताचा जर उपराष्ट्रपती व्हायचा असेल किंवा राष्ट्रपती व्हायचा असेल तर त्या कमीत कमी किती वय असणं आपलं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कमीत कमी 35 वर्ष वय असणं गरजेचं आहे त्यावेळी माणूस जो आहे म्हणजे व्यक्ती जो आहे हा भारताच्या राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे सन 1918 महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली आहे. पहा या ठिकाणी आपल्याला अजून दोन प्रश्न विचारले जातात तर महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली. उत्तर आहे कोल्हापूरमध्ये. या ठिकाणी अजून एक विचारला जातो की कोणत्या वर्षी झाली तर 1918 या वर्षी झाली. या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबूराव पेंटर यांनी 1918 महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना जी आहे ही कोल्हापूरमध्ये केलेली होती. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 18 आहे लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्यावरती कोणत्या धातूचा थर दिला जातो. पहा जे लोखंडाचे पत्रे असतात त्यांना गंज लागू नये किंवा त्यासाठी त्यावर कोणता धातू चढवला जातो किंवा कोणत्या धातूचा त्याला थर देतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर जस्त किंवा त्याला पहा झिंक म्हणतो. तर झिंक धातूचा थर जो आहे हा लोखंडाच्या पत्र्यावर दिला जातो त्याचं कारण आहे की पत्रे ते गंजत नाहीत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. पहा ग्वायटर कधीकधी प्रश्न आपल्याला सोबत विचारला जातो गलगंड ग्वायटर हा जो आजार आहे हा कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पहा ग्वायटर. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणजेच मूर्खांचे सोने म्हणून संबोधले जाते किंवा ओळखले जाते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर पायराइट हे जे आहे लक्षात ठेवा हे सोन्यासारखं दिसतं म्हणून त्याला फुल्स गोल्ड किंवा मूर्खांचं सोनं म्हणून देखील ओळखलं जातं पायराइटला. पर्याय 4 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 21 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, जागतिक रक्तदिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 14 जून. लक्षात ठेवा मित्रांनो, 14 जून हा जो दिवस आहे हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे? पहा, संपूर्ण पृथ्वीवर गोडं पाणी जे आहे, गोडं पाणी म्हणजे काय तर पिण्यायोग्य असणारं पाणी, तर त्याचा किती टक्के साठा उपलब्ध आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर 0.3% इतका जो साठा आहे हा पृथ्वीवर सध्या गोड्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? यावर मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते, तर त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर पहा, पर्याय क्रमांक 3, जीवनसत्व ड म्हणजेच व्हिटॅमिन डी हे जे आहे हे कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्या त्वचेखाली तयार होत असते. यावर अजून एक प्रश्न आपल्याला विचारला होता, आरोग्य भरतीसाठी प्रश्न आलेला आहे, तर मुर्दूस हा जो आजार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? लक्षात ठेवा, मुर्दूस हा जो आजार आहे हा हाडांचा आजार असून हा जो आहे जीवनसत्व ड म्हणजे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे मुर्दूस. यावरच प्रश्न विचारण्यात आलेला होता. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, कांदे बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा केला जातो? पहा, कांदे बटाटे अशा पद्धतीचे ज्या काही भाज्या आहेत त्यांना कोंब फुटू नयेत किंवा येऊ नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर गॅमा किरणांचा वापर केला जातो. पहा, कांदे आणि बटाट्यावरती त्याचं कारण असतं की त्यांना कोंब लवकर येतात तर ते कोंब येऊ नयेत यासाठी गॅमा किरण हे त्यावर मारा करतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 एप्रिल. पहा मित्रांनो, 7 एप्रिल हा जो दिवस आहे जागतिक आरोग्य दिन म्हणून घोषित केलेला आहे किंवा साजरा करतात. आपल्याला जर महत्त्वाचे जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत पहा एका वर्षातील ते जर पूर्णपणे पाहायचे असतील तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पहा, तो देखील आपण पाहून घ्यायचा आहे. म्हणजे आपले 1 ते 2 मार्क हे फिक्स असणार आहेत. त्यासोबत आपण राष्ट्रीय दिनविशेष देखील त्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. प्रश्न 26 आहे, मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? पहा, मानवी जी कवटी आहे त्यामध्ये किती हाडं असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर एकूण 22 हाडे जे आहेत हे मानवी कवटीमध्ये येतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. पहा, हे जे 26 प्रश्न आहेत या 26 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली करंट अफेअर्स जर मिळवायचे असतील तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. आपण मित्रांनो त्यावर कंटिन्यू करंट अफेअर्स आणि परीक्षेविषयी जेवढे काही आपल्याला अभ्यासक्रम असेल किंवा जे काही नोट्स असतील ते आपण त्या ठिकाणी पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.